पेण तालुक्यातील 184 गावासह रायगड जिल्ह्यात भात शेतीचं मोठं नुकसान। अवकाळी मुसळधार पावसामुळे बळीराजा संकटात। यंदा 2020 या वर्षात नागरिकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। सुरुवातीला कोरोनाचे संकट असतानाच निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीला बसला। यामध्ये फळझाडे, फुलझाडे आणि घरांचे देखील फार मोठे नुकसान झाले। तसेच या महिन्यात सध्या परतीच्या पावसामुळे पेण तालुक्यातील 184 गावातील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे। भातशेती कापणीसाठी तयार झालेली असताना मुसळधार पावसामुळे भातशेतीत 2 ते 3 फूट पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान होऊन बळीराजा संकटात सापडला आहे। शेतीचं पूर्णपणे ह्या वादळी वाऱ्यामुळं पूर्णपणे शेतीचं नुकसान झालेलं आहे। तर आमच्या शेतकऱ्याला तर आता म्हणजे आमचा हा खाऱ्या पाटातला शेतकरी हा कधीच म्हणजे जीव देण्याच्या मार्गावर नाही, पण आत्ता आमच्या शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे। मगाचे मी फोटो टाकलेले आहेत आमच्या शेतीचे संपूर्ण, आणि संपूर्ण जमीन आमची आता पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे। आणि जगावं कसं, कुटुंबाचं संरक्षण करावं कसं हे झालेलं आहे। गेल्या वर्षी पण त्या पावसाने पुराने संपूर्ण आमची शेती उद्ध्वस्त केली होती। शासन आम्हाला पूर्णपणे काहीतरी नुकसान भरपाई देणार होतं, परंतु अजूनपर्यंत काही मिळालं नाही। आणि आत्ता ह्या वर्षी जे आत्ता हातातोंडाशी आलेला आमचा घास हा संपूर्ण हा आता ह्या परतीच्या पावसाने पूर्ण वाट लागलेली आहे। कोरोना परिस्थितीत नोकरी गेल्याने सामान्य नागरिक आपल्या शेतीवर अवलंबून होते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यात भातशेतीच्या कापणीची कामे सुरू होती, परंतु गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे। आज काल या पावसामध्ये वादळी वाऱ्यांसह आजही असं आमच्या शेतीचं नुकसान झालं आहे। गेल्या वर्षीसुद्धा आमचं शेतीचं नुकसान झालं, गेल्या वर्षी पंचनामे झालं, सर्व काही झालं, पण आम्हाला तर गेल्या वर्षी पंचनाम्यामध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही। आत्ताच्या पावसामध्ये जर जे हातातोंडाशी आलेला घास आमचा असं निघून गेलेला आहे, तर आत्ता याच्यामुळे तर आम्ही खायचं काय आणि करायचं, या कोरोनाच्या याच्यामध्ये तर आमच्या मोलमजुरीचं पण आम्हाला काही मिळालं नाही। मुलमजुरी मिळत नव्हती, ते काही करायचं, कसं खायचं, कसं जगायचं। आम्ही आज आमचा वर्षभराचा पोटाचा जो गोळा जर असाच आम्हाला हिरावून गेलेला असेल, तर आम्ही बघायचं कोणाकडे। आता तरी सरकारने या लोकप्रतिनिधी कोणीतरी आमच्याकडे लक्ष लावा आणि आमच्या या नुकसानीचा काहीतरी एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा, एवढीच आम्ही आशा करतो आहे। रायगड जिल्ह्यात सर्वत्र शेती पाण्याखाली जाऊन भिजली आहे, तर काहींची कापलेली भात पिके शेतात पडून राहिल्याने खराब झालेले आहेत। आणखी 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकीकडे कोरोना, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पाण्याखाली गेला आहे, यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे। शासनाने पंचनामे करण्याचे आदेश देऊनसुद्धा अद्याप कोणतीही पंचनामे पथके गावात दाखल झाली नसल्याची माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे। नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत। पिकलेली शेती आता पूर्ण हातातोंडाशी आलेली शेती आता जायला निघालेली आहे, आणि पूर्णपणे आता कसं जगावं, काय जगावं, आणि ह्या 4 महिने तर कोविडच्या ह्याच्यामध्ये आम्हाला अजिबात कसल्याच प्रकारचं हाताला काम नाही, धंदा नाही, आमची पोरं बाळं शाळेमध्ये जात नाही, आणि संपूर्ण कुठेही आमच्या या विभागामध्ये खाऱ्या पाटामध्ये कोणी बघायला येत नाही, आणि काय करावं आणि काय नको अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे, तरी आमचे पंचनामे व्हावे आणि आम्हाला नुकसान भरपाई काहीतरी मिळावी ही आमची नम्र विनंती आहे। शासन बघेल न बघेल हे पण आम्हाला सांगता येत नाही। गेल्या वर्षाचे अजूनपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही, तर ह्या वर्षी आता तर पूर्णपणे आमची जमीन संपूर्ण बंदिस्ती आत्ता हातातोंडाशी आलेली डबल सांगतो हातातोंडाशी आलेला घास आमचा आता जाणार आहे।
तरी शासनाने आमच्याकडे बघावं, पंचनामे करावे, गेल्या वर्षाचा मोबदला आणि यंदाचा मोबदला आम्हाला द्यावा, अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्यावाचून पर्याय नाही।